संत रामदेव महाराजांनी परमेश्वराकडे काय मागितले ते एका अभंगात म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचे। संत रामदेवांनी देवाला अशी प्रार्थना केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचे। त्यांनी या ठिकाणी परमेश्वराला विनंती केलेली आहे की हे परमेश्वरा मला सतत नम्र राहू दे, माझ्या मनाला कधीही त्या ठिकाणी राजसा म्हणजे माझ्या मनाला कधीही अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, मला अहंकारी होऊ देऊ नकोस। कारण माणसामध्ये उर्मटपणा आला की तो कधीही यशस्वी होत नाही। आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे। माणसामध्ये जर उर्मटपणा असेल तर तो आयुष्यामध्ये कितीही ज्ञानी असला तरी त्या ज्ञान त्या ठिकाणी ते शोभ त्याला शोभून दिसत नाही। तर विद्या विनयनं शोभते, ते विनयशील माणसालाच विद्येचा अलंकार हा तो त्या ठिकाणी शोभून दिसत असतो। उर्मटपणा आला की तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। आणि जर आपल्याला आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांगीण नम्रता असली पाहिजे, आपण नम्र असलं पाहिजे। आयुष्यात मोठं व्हायचे असेल तर नम्र राहायला हवं। विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते, थोरांचे चरित्र आपल्याला हे शिकवतात। आणि मग जी माणसं जीवनामध्ये मोठं होऊन गेलेली आहेत तर ती खूप विनम्र होती, नम्र होती, आणि संपूर्ण जग त्याच्यामुळेच त्यांनी आपलंसं केलेलं आहे। तर विनम्रता ही कधीही त्या ठिकाणी जगाला आपलंसं करत असते, आणि हेच ह्या गोष्टी आपल्याला थोरा मोठ्यांच्या चरित्रामधून शिकायला मिळतात। आणि म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचे। तर हे परमेश्वरा कधीही मला अहंकारी होऊ देऊ नको, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या मनाला कधीही अहंकार शिवू देऊ नकोस, मला अहंकारी होऊ देऊ नकोस। संत एकनाथ महाराजांनी सर्वांभूती भगवत भावो हाची निज भक्तीचा ठाव असे म्हटले। म्हणजे प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते। तर प्राणी मात्रांमध्ये मग त्याच्यामध्ये मानव प्राणी सुद्धा आला, तर प्राणी मात्रामध्ये जर मैत्री असेल की असली की विश्वामध्ये त्या ठिकाणी आनंद नांदू शकतो, सर्वच त्या ठिकाणी प्राणी मात्र आनंदाने राहू शकतात। मैत्री म्हणजे नुसतं देणे घेणं नव्हे, तर बऱ्याचदा आपल्याला मैत्रीची व्याख्या काय असते तर आपण एखाद्याच्या उपयोगामध्ये पडतो, तो आपल्या कामामध्ये पडतो, तर त्याला आपण कधी कधी मैत्री समजतो। परंतु मग लेखकाने म्हटलेलं आहे की मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नाही आहे, तर मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परखा असे मनात कधीही नाणणे। मग त्यांनी सांगितलेलं आहे की इतरांच्या मानवी सुखदुःखांशी सहृदय हृदयासह, तर अंतःकरणापासून त्याला त्याच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी सहानुभूतीने त्याला मदत करणं, त्याच्या दुःखामध्ये त्याला त्या ठिकाणी आपणही आपल्या सुखामध्ये आनंदी होणं, दुःखामध्ये मदत करणं, तर अशा पद्धतीने दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणं। मग जर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जर सहृदय सुख तर मानवाच्या सुखदुःखामध्ये सहृदय मनाने जर दुसऱ्यांशी त्या ठिकाणी एकरूप होता आलं तरच ती खऱ्या अर्थाने त्या मैत्री होऊ शकते। तर दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानता आला पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याला आधार देता आला पाहिजे, आणि हीच खरी मैत्रीची खरी व्याख्या आहे। हा आपला तो परका असे मनामध्ये कधीही न आणणे। बऱ्याचदा त्या ठिकाणी भेदाभेद अमंगळ, तर आपण आपला परका तर असं झालं तरच जीवाचे मैत्र होते। आणि जर खरी मैत्री जर जोपायची असेल तर हा आपला तो परका असं करून चालणार नाही, अलग लक्षात। आणि जेव्हा असं नसेल, आपला अपपरभाव नसेल, तेव्हा त्या ठिकाणी परस्परांमध्ये मैत्री निर्माण होत असते, मैत्रीचा भाव निर्माण होतो। संत एकनाथांनी सर्वांभूती भगवत त्यालाच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, संत एकनाथ महाराजांनी सर्वांभूती भगवत भावो असे म्हणतात। तर संत ज्ञानेश्वरांनी यासाठी म्हटलेलं आहे, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची। व संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी या गोष्टीला म्हटलेलं आहे की भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे, तर भूतलावरच्या या प्राणी मात्रांमध्ये सगळ्या जीवांमध्ये त्या ठिकाणी मैत्रभाव होऊ दे। तर संत तुकारामांनी देवापाशी सतसंग देई सदा असे मागणं मागितलेलं आहे। त्यांनी मग परमेश्वराला काय मागणी केलेली आहे, संत संग देई सदा।
तर मला काय कोणाची सोबत आहे तर संतांची सोबत आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. मग जेव्हा त्या ठिकाणी चांगली सहविचारी माणसं एका विचाराची माणसं जर एकत्र येत असतील तर त्याच्यातून चांगलं काम त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच मग संत तुकारामांनी परमेश्वराकडे मागणं मागितलेलं आहे की हे परमेश्वरा संतांच्या संगतीमुळे चार माणसं जर एकत्र येत असतील तर त्यातूनच चांगलं मोठं काम उभं राहील. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात संत संग देई सदा. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. आणि जेव्हा त्या ठिकाणी एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, परस्परांमध्ये जेव्हा त्या ठिकाणी आज सहकार्याची भावना निर्माण होते तेव्हाच त्या ठिकाणी मानवी जीवनाचं कल्याण होतं, विकास होतो. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. तर संत स्वतःसाठी कधीही मागत नाहीत, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. आणि मग त्यासाठी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. आणि मग सगळेच त्या ठिकाणी एकमेकांना आपण मदत करूया आणि एक सुपंत चांगल्या मार्गाने सगळ्यांनी जीवन मार्गक्रमण करूया. आणि संत आणि मग सर्वच संत जे आहेत तर ते स्वतःसाठी काहीही मागत नाही तर जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. आणि मग अशीच प्रार्थना त्या ठिकाणी संत रामदास स्वामींनी केलेली आहे. तर विश्वकल्याणासाठी त्यांनी केलेली प्रार्थना पहा. कल्याणकरी देवराया जनहित विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. संत रामदासांनी जनहिताची तळमळ वाटते आणि म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. तर त्यांना जनहिताची प्रचंड तळमळ आहे आणि त्या आत्तिक तळमळीतून ते आतूनच त्या ठिकाणी परमेश्वराला सांगतात. त्या आतिक जिव्हाड्यातून त्या ठिकाणी सांगतात की परमेश्वरा हे सर्वांचं त्या ठिकाणी कल्याण कर. तर असं मागणं संत रामदास स्वामी यांनी परमेश्वराला मागितलेलं आहे. तर संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवरती भर दिलेला आहे. एक वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. मग त्यांनी जसं त्या ठिकाणी सामाजिक प्रबोधन करत असताना समाजाचं प्रबोधन करत असताना प्रत्यक्ष कृतीवरती खूप भर दिला. आणि त्यांना मग अशा पद्धतीने वेळ वाया घालवणं, व्यर्थ गप्पा मारत बसणं हे संत गाडगे महाराजांना या गोष्टी अभिप्रेत नव्हत्या. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यासवर त्यांनी त्यांचा कटाक्ष